समाचार। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। राज्य विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे 52 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। यात विदर्भातील 20 उमेदवारांचा समावेश आहे। आर्णी मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे तर राळेगावमधून वसंत पुरके निवडणूक लढवणार आहे। नागपूर दक्षिणमधून गिरीश पांडव तर नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत। शिवसेनेनंही काल 70 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। आदित्य ठाकरे यांना वरळी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे। अन्य उमेदवारांपैकी दिग्रस मतदारसंघातून संजय राठोड आणि बाळापूर इथून नितीन देशमुख यांचा समावेश आहे। संभाजी ब्रिगेडनं देखील 15 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। महात्मा गांधी जयंतीनिमित्त दिल्लीच्या इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात 10,000 पेक्षा अधिक विद्यार्थी स्वतः बनवलेल्या सौर ऊर्जा आधारित लॅम्प आणि विविध लाईट्स घेऊन एकत्रित होणार आहे। मुंबईच्या मणिभवन इथं संयुक्तपणे चरखा चालवण्याचं आणि भजनांच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळा प्रकरणी या बँकेचं आधीचं व्यवस्थापकीय मंडळ आणि हाऊसिंग लिमिटेड आणि इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड HDIL या कंपनीच्या प्रवर्तकांविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। बिहारच्या पुनपुन नदीच्या बांधाऱ्यात 2 ठिकाणी भेगा पडल्यानं पूरस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। यामुळे कटिहार, बेगुसराय आणि भागलपूर सहित 15 जिल्ह्यांमध्ये 20 लाखांपेक्षा अधिक लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत। भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 3 कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्याला विशाखापट्टणम इथं आज सुरुवात झाली। नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीनं उपहारापर्यंत 91 धावा केल्या होत्या। यात रोहित शर्माच्या अर्धशतकाचा समावेश आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला क्रिकेट संघाच्या काल सुरत इथं झालेल्या चौथ्या T20 सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून 2-0 अशी विजयी आघाडी मिळवली आहे। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।